नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 2 गायी 2 म्हशी 10 शेळी 1 बोकड 100 पिलांचं गटवाटप ही मित्रांनो योजना जी आहे ती सुटलेली होती. पाठीमागील काही दिवसापासून या योजनेसंदर्भातचे अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत आहोत. मित्रांनो, 18 तारखेपर्यंत या योजनेमध्ये आपण फॉर्म भरू शकत होता. 18 डिसेंबर ही शेवटची तारीख या योजनेसाठी होती. आता मित्रांनो, ज्या ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते तर अशा लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती शासनामार्फत मेसेज पाठवण्यात येत आहेत की संबंधित लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आपल्या पशुसंवर्धनच्या वेबसाईटवरती अपलोड करावी. तर ही मित्रांनो अपलोडची प्रोसेस सुरू झालेली आहे. 25 डिसेंबरपासून ही अपलोडची प्रोसेस सुरू आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांना मोबाईलवरती अपलोडची प्रोसेस आलेली असेल, अपलोडचा मेसेज आलेला असेल, तर अशा लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर पशुसंवर्धनच्या वेबसाईटवरती अपलोड करायची आहेत. लॉग इन आय डी वापरायचा असेल तर आपला आधार कार्ड आणि आपल्या मोबाईलची शेवटची 6 डिजिट हा मित्रांनो आपला आय डी पासवर्ड असणार आहेत. लॉग इन करून घ्या, कागदपत्राची सविस्तर डिटेल द्या. पाठीमागे आपण व्हिडिओ दिलेला आहे, कागदपत्राची सविस्तर डिटेल दिलेली होती. तरी सुद्धा आपण या ठिकाणी एक स्क्रीनशॉट देत आहोत. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण आपली कागदपत्रे जे गोळा करून संबंधित वेबसाईटवरती भरू शकता. याच्यामध्ये मित्रांनो 2 कागदपत्रे जे आहेत, याच्यामध्ये अपत्याचा स्वघोषणा पत्र दाखला असेल आणि दुसरं म्हणजे जागेचा करारनामा असेल. तर ह्या दोन्ही डॉक्युमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्याची तारीख पाहूया. भरपूर लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख सांगण्यात येत आहे. परंतु मित्रांनो या संबंधित वेबसाईटवरती आपण व्यवस्थित पहा, कोणत्याही इतर नागरिकांकडून सांगण्यात आलेल्या तारखेवरती विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः संबंधित वेबसाईटवरती ही तारीख पहा. तारखेचा इथं स्क्रीनशॉट तुम्हाला देत आहे. 5 जानेवारी 2024 पर्यंत आपण कागदपत्रे जे आहेत ते अपलोड करू शकता. अजून तुमच्याजवळ 2 दिवस आहेत. अद्याप ही आपण कागदपत्रे अपलोड केली नसतील तर पशुसंवर्धनच्या वेबसाईटवरती जाऊन आपली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर चालगुडेल मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. भरपूर लाभार्थ्यांनाही अपलोडिंगची प्रोसेस माहीत नाहीये, तर अपलोड संबंधाची कागदपत्रे आपण या ठिकाणी दिलेलीच आहेत. कागदपत्रे गोळा करा आणि अपलोड अगदी साधी सोपी पद्धत आहे. अपलोड कागदपत्रे या ऑप्शनवरती क्लिक करून आपली कागदपत्रे जी आहेत ती अपलोड करायची आहेत. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.